मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला पूर्णत्वास नेण्यासाठी आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने पावले उचलली आहेत. अलीकडे सिंधुदुर्गच्या कामासाठी ठेकेदार एजन्सी निश्चित करण्यात आली असून महामार्गाच्या पुढील कामाला आता वेग येणार आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणा अंतर्गत कामाच्या निविदा काही महिन्यांपूर्वीच मंजूर झाल्यानंतर आता सिंधुदुर्गातील 2 टप्प्यांच्या निविदांसाठीच्या एजन्सीज निश्चित करण्यात आल्या आहेत. यात खारेपाटण ते कलमठ पर्यंतचे काम KCC बिल्कॉन प्रायव्हेट लिमिटेड या गुरगाव हरियाणा या एजन्सीला, तर कलमठ ते झारा पर्यंत महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम दिलीप बिल्कॉन लिमिटेड भोपाळ मध्य प्रदेश या एजन्सीला निश्चित करण्यात आले आहे. चौपदरीकरणाच्या कामातील एक महत्वाचा टप्पा त्यामुळे पार पडला आहे. चौपदरीकरणाच्या निविदा रस्ते व भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्या होत्या, मात्र त्याला गेली कित्येक दिवस मंजुरी मिळाली नव्हती. याबाबत नेमके काय झाले याची चर्चा सुरू असतानाच रस्ते विकास व भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडून 25 नोव्हेंबर रोजी मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या निविदांना मंजुरी देण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, कोकण 9, सिंधुदुर्ग.